नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक शेवटचं उदाहरण आहे महत्त्वमापनमधील. बघा, लक्ष द्यायचं, 7.3 मधील शेवटचं उदाहरण. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. LM बरोबर 14 सेंटीमीटर. त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदू केंद्रबिंदू मानून व 7 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आकृती दाखविल्याप्रमाणे वर्तुळाच्या काय म्हटलंय, आकृती दाखविल्याप्रमाणे वर्तुळ पाकळ्या काढल्या आहेत. आकृती दाखविल्याप्रमाणे वर्तुळ पाकळ्या काढल्या आहेत. 3 वर्तुळ पाकळ्या काढल्या आहेत. त्यावरून त्रिकोण LMNचे क्षेत्रफळ, एक प्रश्न. दुसरा, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. दुसरा प्रश्न. तिसरा, 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ काढा. आणि चौथा प्रश्न आहे, रेखांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. प्रश्न सोपा आहे, परंतु थोडा बघा कसा आहे. आधी आपल्याला दिलाय समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल सूत्र वापरून. तो एक भाग असेल समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 × बाजू वर्ग. बाजू दिली आहे आपल्याला ही 14, आणि याची त्रिज्या दिली आहे प्रत्येकाची 7-7 सेंटीमीटर वर्तुळ पाकळ्यांची. आणि थीटा, समभुज त्रिकोणाचा कोण जो आहे तो 60 अंशाचा असतो प्रत्येक कोण. या दोन गोष्टी माहिती आहेत, आणि त्यावरून एका वर्तुळ पाकळीचं काढलं की त्याला 3 ने गुणून 3 वर्तुळ पाकळ्यांचं मिळेल. दुसरा प्रश्न, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. तिसरा, 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ. नंतर रेखांकित भाग म्हणजेच समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ, तो मिळेल आपल्याला छायांकित भागाचे क्षेत्रफळ. आता सुरुवात करतो मी, परंतु दिलेली माहिती लिहितो आधी. उकल, LM बरोबर दिले आपल्याला किती, 14 सेंटीमीटर. R दिली आहे किती, 7 सेंटीमीटर. मापकोन L बरोबर मापकोन M बरोबर मापकोन N बरोबर 60 अंश. समभुज त्रिकोण आहे म्हणून ह्या दोन गोष्टी आपल्याला माहिती आहे, म्हणजेच म्हणून थीटा बरोबर असेल 60 अंश. आता मी सूत्र वापरतो, यामध्ये कदाचित तुम्हाला दिसते की नाही मला शंका आहे. जरा थोडं खाली करून बघतो मी, आता दिसते का बघा जरा क्लिअर. हां, ओके. आता दिलेली माहिती लिहिली आहे मी, म्हणून पहिला असेल एरिया त्रिकोण LMN म्हणजेच समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ. याचं सूत्र काय माहिती आहे, वर्गमुळात 3/4 × बाजू वर्ग. आता याचं सूत्र काढण्यासाठी वर्गमुळात 3/4 ची किंमत दिलेली असते आपल्याला, 1.732 घेऊ शकता तुम्ही लगतची किंमत. छेद 4 × बाजू दिली आहे 14 × 14 चा वर्ग लिहू आपण, बरोबर 1.732 × 14 × 14 / 4. इथे भाग लावलं 7 येईल, याच्या निम्मे 2, या 2 ने भाग लावला इथे येईल 7. मग याला आपल्याला गुणायचं आहे, एक पायरी वाढेल, 2 पायरी वाढेल, वाढू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला ते सोडवता यायला पाहिजे किंवा डायरेक्ट गुणाकार करा. मी 7 ने गुणतो, 7 × 2 = 14, 7 × 3 = 21, आणि तो 1 × 14 = 22, 22 × 2 राहिले 2, 49, 51 = 1, 5, 7 × 1 = 7, आणि 5 = 12, दशांश 1, 2, 3, 1, 2, 3 × 7. परत 7 ने गुणतोय मी, 7 × 28 = 8 राहिले 2, 7 × 2 = 14, 15, 16 ते 2 मिळवले तर राहिला 1, 7 × 1 = 7 आणि तो 1 = 8, 7 × 2 = 14 राहिला 1, 7 × 1 = 7 आणि तो 1 = 8, दशांश 3 नंतर म्हणजेच हे 84.868 चौरस सेंटीमीटर, किंवा तुम्ही याला 2 दशांश स्थळापर्यंत करायचंच असेल तर 87.87. पाचवा अंक तिसरा अंक 5 पेक्षा मोठा आहे म्हणून हा 1 ने वाढवायचा, चौरस सेंटीमीटर.
हा झाला एक. दुसरं काढायचं आपल्याला वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ. मग असं होईल वर्तुळ एका करतो मी, एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर असेल थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. आता याच्यामध्ये पायची किंमत आपल्याला दिली नाही, थीटा आपण वरती काढला आहे. समभुज त्रिकोणाचा कोण 60 अंशाचा असतो, 360 गुणिले 22 छेद 7 गुणिले आर किती 7 वर्ग. सोपे रूप दिलं, 0 0 केले, 7 7 36 राहिलं 1/6 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7 हे भाग लावला आपण, ते गेले 7 7, याच्या निम्मे केले 3, याच्या निम्मे 11. शेवटचं उत्तर असेल 11 गुणिले 7 म्हणजे 77/3, याला भाग लावा 77/3 काय येणार 3 2 6 राहिला 1 3 5 15 राहिले 2, 3 7 18 राहिले 2, 3 7 18 6 6 येईल म्हणजेच शेवटचं उत्तर असेल काय असेल 25.67 चौरस सेंटीमीटर. हे झालं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आता मी दुसरा पेज घेतो, आपल्याला तिसरं काढायचं आहे. यामध्ये तिसरं काढण्यासाठी लक्ष द्यायचं आहे, हे दोन प्रश्न झाले. आपण एका वर्तुळ पाकळीचं काढलं आहे, त्याच्यानंतर त्याला 3 गुणलं की आपल्याला 3 वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ मिळेल. तिसरा प्रश्न, तीन वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 3 × 1 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर 3 × आपण काढले आता 25.67 हे उत्तर येईल. 3 वर्तुळ पाकळ्यांचा हा पेज आधीचा ठेवतो बाजूला मी. किती येईल 3 × 1 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ जर केलं आपण तर 3 × 1 आपण 3 7 21 ही 1 राहिले 2, 3 7 18 19 20 ही 0, 3 7 21 3 7 18 19 20 3 5 15 16 17 17 7 3 2 6 1 7 77.01 चौरस सेंटीमीटर. आता आपल्याला काय काढायचं होतं, छायांकित भागाचे क्षेत्रफळ. आकृती बघा एकदा परत, ही जी आहे आकृती, 2 मिनिट लक्ष द्यायचं आहे. त्यामध्ये थोडं कॅमेरा डिस्टर्ब झालाय, थोडं ॲडजस्ट करतो मी याला. हा आकृती बघा, छायांकित भागाचं क्षेत्रफळ कसं मिळेल, समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधून 3 वर्तुळ पाकळ्या वजा केले की आपल्याला छायांकित भाग मिळतो. तर त्यासाठी दुसरा पेज मी घेतलेला आहे, लक्ष द्यायचं आहे. तो पेज असा आहे, या ठिकाणी 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ म्हणजे छायांकित भागाचे क्षेत्रफळ लक्ष द्यायचं आहे. थोडं पेपर जास्त आलं आहे, डिस्टर्ब झालंय थोडंसं. चौथा प्रश्न होता आपला छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा आपण काय नाव लिहिलंय, एरिया ट्रायंगल LMN वजा 3 वर्तुळ पाकळीचे
क्षेत्रफळ. आता याचं काढलं आपण आधीच, किती आलं आहे, 84. किती आलं आहे, 87 वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचा आपण आत्ताच काढला आहे, किती, 25.67 चौरस सेंटीमीटर. किंवा हे नाही लिहिलं तरी चालेल, आधी वजाबाकी करू आपण. 7 मधून 7 गेले 0, 8 मधून 6 गेले 2, बरोबर आहे, आणि 14 तून 5 गेले 9, 8 तून 3 गेले 5, 59.24 सेंटीमीटर, 59.20 चौरस सेंटीमीटर. किती असेल, एक मिनिट, आपला किती राहिला आहे, सॉरी 77 पॉईंट आहे ना, 25 नाही आहे. हे एका वर्तुळ पाकळीचं, आपल्याला 3 वर्तुळ पाकळीचं करायचं. थोडं बघा, इथून जरा मी कट करतो, हे या ठिकाणी असं होईल 84.87 वजा शेवट चाललेलं उत्तर हा आपला 77.01 असं आहे. 3 वर्तुळ पाकळ्यांचं हे आहे, आपण एकाचं वजा केलं तर हे चुकलेलं आहे, एक नाही, तिन्ही वजा करायचे आहेत. आता वजा बाकी बघा, 7 मधून 1 गेला, किती, 6, 8 मधून 0 गेले 8, नंतर 14 तून 7 गेले 7, आणि किती येईल, 7.86 तेवढंच येईल, 8 मधून 8 गेले, चौरस सेंटीमीटर. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी थोडी चुकून मी एका वर्तुळ पाकळीचं लिहिलं होतं म्हणून उत्तर चुकत होतं आपलं. इथे जरा दुरुस्त करा, परत खाली बघा जरा काय केलं मी. त्रिकोणाचे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वजा 3 वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ, ते होतं 84.87 वजा 77.01 म्हणजे 7.86 चौरस सेंटीमीटर. हे झालं छायांकित भागाचे क्षेत्रफळ. दिसत नव्हतं, परत जरा रिसेट केला मी पेपर, लक्ष द्यायचं आहे. छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर 7.86 चौरस सेंटीमीटर. बेस्ट ऑफ लक, बघत राहा. हे शेवटचं यामधलं उदाहरण होतं, आणखी एक उदाहरण संग्रह, त्यानंतर आपला महत्त्व मापन संपेल. बेस्ट ऑफ लक.